इस्कॉन टेम्पलमध्ये कृष्ण जन्माष्टमीचं सेलिब्रेशन असतं, तिथे आम्ही चाललोय. तर मंदिरामध्ये मी पोहोचलो. मंदिरात पोहोचल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं, कारण मंदिर इथे मंदिरात रोज तसं जायला कुठे मिळत नाही, आणि असं एखाद्या वेळी गेल्यानंतर खूप छान वाटतं. इथे खूप सारे इंडियन आहेत, आणि इंडियनबरोबर तुम्हाला फॉरेनर किंवा इथली अमेरिकन लोकं जी आहेत तेही तुम्हाला दिसतील, कारण त्यांनी कृष्ण हरे कृष्ण मुवमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी एवढे प्रेरित होऊन त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे, आणि त्याच्यानंतर ते इथे येऊन मनोभावे सेवा करताना दिसत आहेत तुम्हाला. तिथे हरे राम हरे कृष्णचा जयघोष होत होता, आणि छान भजन वगैरे चालू होते. मुलंही आमची एन्जॉय करतायत. आम्ही आमच्या फ्रेंडसोबत तिथे गेलेलो. त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, थोडा वेळ भजनेला बसलो, त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेतलं. इथे काही भक्त भजनात तल्लीन होऊन नाचत आहेत, त्याच्यानंतर काही भजनाला बसले आहेत. त्याच्यानंतर हे बघा, इथे समोर जे दिसत आहेत हे सगळे फॉरेनर आहेत, तेही येऊन लोटांगण घालून सगळे नमस्कार करत होते. आम्हीही भजनाला बसलो. इथे जे भजन होतं ते संपल्यानंतर सगळी लोकं उभी राहिली, आणि आता आरतीला सुरुवात होणार होती. आता आरती होईल श्रीकृष्ण भगवानची. आरती झाल्यानंतर दे बघा, श्रीकृष्णाचा पाळणा इथे घेऊन आले, छान असं सजवलेलं आहे. मोगऱ्याची फुलं पण तिथे घातलेत, आणि अमेरिकेमध्ये मोगऱ्याची फुलं मिळणं म्हणजे खूप कठीण आहे, पण छान असे मूर्ती सजवलेले आहेत, पाळणाही सजवलेला आहे. आणि आता श्रीकृष्णाला आरती चालू असते वेळी श्रीकृष्णाला पाळण्यात घालतायत, आणि पाळण्यात घातल्यानंतर ज्यांना असं झुला द्यायचा असेल बाप्पाला, तर त्यांनी लाईनला जाऊन लाईनमध्ये राहून एकाएकाने छानपैकी तुम्ही झुला द्यायला येऊ शकता. तर त्याच्यामध्ये मीही बघा लाईनमध्ये राहिली, खूप वेळ लाईनमध्ये राहिल्यानंतर नंबर आला, आणि खूप छान असं सुरळीत पद्धतीने चालू होतं सगळं. श्रीकृष्णाची मूर्ती बघा किती छान अशी सजवलेली आहे ती, आणि ते पाण्यात घालायच्या पाण्यात घालताना झुला द्यायला जाते वेळी ते बघा तिथे त्यांनी पाणी दिलं, ते तीर्थ म्हणून पिण्यासाठी नव्हतं, तर ते हँडवॉश करण्यासाठी दिलं आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर फुलं दिलीत, आणि आता ती फुलं श्रीकृष्णांना अर्पण करायची आहेत, आणि त्यानंतर श्री धुई व मी फुलं अर्पण करून आता आम्ही ते बघा झुला झुलवायला गेलो आहे, पाणं झुलवायला गेलो आहे श्रीकृष्णांचं. श्रीकृष्णांना पाण्यात घातल्यानंतर लोक झुला झुलवायलाही गेले. त्याच्यानंतर हे बघा इथे काही लोक मस्त तल्लीन होऊन डान्स करतायत, इथे भजन गात आहेत. समोर बघू शकता हे जे आहे हा फॉरेनर आहे, आणि त्याने पूर्ण असं लोटांगण घालून नमस्कार करतायत, आणि तिथे बघा एक उभे आहेत आणि कृष्णाची बासरी वाजवत उभा आहे तो. तर अशा प्रकारे सगळे भक्त छान मजा लुटत होते, आणि छान वाटत होतं मंदिरात जाऊन. असं वाटत होतं की इंडियात आपण नाही आहोत, पण ती कमी इथे भासत नव्हती. जर अशी मंदिरात गेल्यानंतर थोडं ते मंदिरचे वाईब्स असतात ते येत होते. इथे आम्हीही भक्त तल्लीन झालो आहे भजनामध्ये, आणि ते भुवी आणि भुवीचे एक फ्रेंड्स तिथे, तिची एक क्लासमेट तिथे मिळाली अजून, तर त्याही दोघी तिथे डान्स करत आहेत, कारण खूप मुलं तिथे छान डान्स पण करत होती भजन चालू असते वेळी. ते बाजूलाच त्यांनी अजून एक असं मंडप हे केलेलं, आणि तिथे छोट्या मुलांचे परफॉर्मन्स किंवा भजनं वगैरे, ज्यांना आपल्याकडे कसं की काही प्रोग्राम असल्यानंतर भजनं असतात तशी, ते बघा तिथे ही जी बसले आहेत ही फॉरेनर आहेत, आणि जी पेटी वाजवतोय तीही फॉरेनरच आहे, आणि भजन गात आहे ती पूर्ण त्यांची इथलीच लोक आहेत. आणि ते बघा छान हरे राम हरे कृष्ण असं एक छान असं भजन गात होते ते लोक. आणि त्याच्या आजूबाजूलाही फूड स्टॉल वगैरे लावलेले, तिथे सगळ्या इंडियन पद्धतीचं जेवण होतं, आणि इथेही महाप्रसाद होता, पण तो रात्री 12 वाजता होता. आम्ही लवकर गेलेलो त्यामुळे आम्ही महाप्रसादाला नाही थांबलो,
पण हे इथे असं जेवण वगैरे होतं ते विकत घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर आजूबाजूला तिथे अजून थोडे शॉप होते ज्याच्यामध्ये ते बघा तिथे भगवद्गीता पण विकण्यासाठी ठेवलेली होती. खूप लोक भगवद्गीता वगैरे घेत पण होते आणि खूप सारे इंडियन आलेले आणि आम्ही जरा लवकर गेलो त्यामुळे आम्हाला एवढी गर्दी नाही मिळाली. पण त्याच्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता पूर्ण बाहेरपर्यंत लाईन लागलेली आहे. आणि पुन्हा एकदा मी आतमध्ये जाऊन हे असं फुटेज घेतलं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आज आम्ही मंदिरात जाऊन जन्माष्टमी जी आहे ती इथे साजरी केली. खूप छान वाटलं. आई पप्पा तर सकाळीच गेलेले पण संध्याकाळी आम्ही मंदिरात गेलो त्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं कारण घरात राहायला खूप कंटाळा येत होता. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या.